अर्जेंटिना इथं पार पडलेल्या 26व्या जागतिक योगासन स्पर्धेत सोलापूरच्या तृप्ती अवताडे हिने सुवर्ण पदक पटकावल्यानंतर शनिवारी सोलापुरात तिचं जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आलं. दक्षिण अमेरिका इथल्या अर्जेंटिना इथं नुकतीच 26वी जागतिक योगासन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सोलापूरच्या योगासनपटू तृप्ती अवताडे हिनं सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तृप्तीनं वैयक्तिक आसन प्रकारात सुवर्ण पदक तर वैयक्तिक आर्टिस्टिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावून सोलापूरचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केलं. वयाच्या 11व्या वर्षापासून तृप्तीनं जैन गुरुकुल प्रशालेत योगाला सुरुवात केली होती. तृप्तीनं आज तागायत विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत 4 सुवर्ण 4 रौप्य आणि 5 कांस्य पदक आपल्या नावावर केले आहेत. 2011 साली 300 सूर्यनमस्काराचा विक्रम देखील तिनं केला आहे. दरम्यान तृप्ती अवताडेचं शनिवारी सोलापुरात आगमन होताच रेल्वे स्थानकावर तिचं मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आलं. अवताडे कुटुंबियातील सदस्यांसह क्रीडा शिक्षक आणि मित्र परिवार यावेळी उपस्थित होते. प्रत्येकानंच तिचं मनापासून अभिनंदन केलंय. दरम्यान प्रतिक्रिया व्यक्त करताना तृप्ती अवताडे हिनं आपल्या यशाचं श्रेय हे आई वडील आणि क्रीडा शिक्षकांना दिलं. नमस्कार, माझं नाव तृप्ती रमेश अवताडे. नुकत्याच अर्जेंटिना येथे झालेल्या 26व्या जागतिक योगासन स्पर्धेत मी भारताकडून प्रतिनिधित्व करत वैयक्तिक आसन या प्रकारात सुवर्ण पदक तर आर्टिस्टिक सोलो या प्रकारात रौप्य पदक प्राप्त केलेलं आहे. हे यश संपादन करण्यासाठी मला माझे आई वडील, त्याचबरोबर माझे योग प्रशिक्षक श्री सुभाष उपासे सर, माझे मामा कुरमुदास पाटील आणि माझे सर्व नातेवाईक, त्याचबरोबर सोलापूर संपूर्ण सोलापूरकर आणि सोलापुरातील जे क्रीडा शिक्षक आहे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले, त्याचबरोबर त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी होत्या. सर्वात मोलाचं मार्गदर्शन किंवा सर्वात मोलाचं सपोर्ट देणारे आपले सोलापूर जिल्ह्याचे क्रीडाधिकारी श्री युवराज नाईक सर यांचं देखील मला शुभेच्छा दिल्या होत्या त्यांनीसुद्धा, त्यामुळे मी यश प्राप्त करू शकले. तृप्ती अवताडे हिच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.